नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह वास्तूच्या तोडफोडीच्या निषेधार्थ रिपाई व अनिसचे ओझर पोलीस निरीक्षक यांना निवेदन। भीम सैनिकांनी शांतता पाळावी। रवींद्र दादा जाधव। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक राजगृह या निवासस्थानी समाज विघातक व मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हा विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारकडून कठोरात कठोर कार्यवाही केली जावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे नावे ओझर पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे व महसूलचे कामगार तलाठी श्री उल्हास देशमुख यांना देण्यात आले। या निवेदनात असेही म्हटले आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील राजगृह निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी बौद्धासाठी एक महत्त्वाचे ऊर्जा केंद्र आहे। या निवासस्थानाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे, त्यामुळे कोणतीही मनुवादी विघातक मनोवृत्ती हे विचार कदापि संपवू शकत नाही, त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केलं जावे। तसेच राज्यातील व देशातील भीमसैनिकांनी व नागरिकांनी संयम ठेवून शांतता पाळावी असे आवाहन रवींद्रदादा जाधव यांनी केले आहे। या शिष्टमंडळात समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री वसंतराव वाघ, ओझर शहर अध्यक्ष सौ रेखा धनंजय जाधव, शहराध्यक्ष श्री राजू नाना सोनावणे, माननीय सरपंच सौ आशाबाई जाधव, रिपाई अध्यक्षा शीलाताई जाधव, तालुका कार्याध्यक्ष श्री प्रकाश गांगुडे इत्यादी उपस्थित होते। टिटवाळा न्यूजसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।